कोरोना संबंधित नए 5 मामले सामने आए हैं, जिसकी पुष्टि जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने की है। नए 5 और पुराने 4 मिलाकर अब नागपुर में कुल मिलाकर 9 कोरोना पॉजिटिव हो चुके हैं। बढ़ते हुए मामलों को देखते हुए रविंद्र ठाकरे ने नागरिकों से अपील की है कि कोई भी घर से बाहर ना निकले। साथ ही उन्होंने कहा कि पुराने 38 वार्ड के लिए क्विक रिस्पॉन्स टीम तैयार की गई है, जिनके बारे में पूरी संक्षिप्त जानकारी पत्रिका पूरे बाजार परिसर में बांटी जा रही है। जिलाधिकारी कार्यालय और मनपा के नियंत्रण कक्ष के दूरध्वनि क्रमांक भी दिए गए हैं, ताकि किसी भी तरह की परेशानी आने पर नियंत्रण कक्ष और QR टीम को संपर्क की अपील रविंद्र ठाकरे ने की है। आज दोन दिवस मिळून नागपूर शहरामध्ये नव्याने 5 कोरोना संसर्ग झालेले व्यक्ती मिळालेले आहेत। घाबरण्याची आवश्यकता निश्चित नाही, परंतु काळजी जी आम्ही घ्यायला पाहिजे आहे त्याची अत्यंत आवश्यकता आता निर्माण झालेली आहे। आणि याकरता सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा मी अपील करू इच्छितो की आपण कृपया आपल्या घरामध्ये थांबावं, अनावश्यक बाहेर येणं टाळावं। त्याशिवाय आपल्याला काही अडचणी जर आली येत असतील तर कृपया तुम्ही आमचे जे काही 2 नियंत्रण कक्ष आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण कक्ष आहे, तिथे त्याचा क्रमांक आहे 0712-256-2668 आणि 1 आमचा महानगरपालिकेचं नियंत्रण कक्ष आहे, त्याचा क्रमांक आहे 0712-256-7021 7021। तर पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही अडचणी असतील, कुठल्याही अडचणी आपण या ठिकाणी आम्हाला सांगू शकता। तसंच नागपूर शहरातले जे जुने 38 वार्ड आहेत त्याच्यासाठी 38 QRT टीम तयार केलेल्या आहेत, क्विक रिस्पॉन्स टीम्स। त्याच्यासुद्धा दूरध्वनी क्रमांक आणि त्याच्यामधले अधिकारी जे कोणकोण आहेत याबद्दलची माहिती चे पत्रकं आम्ही आज जवळपास शहरातल्या सगळ्या भागांमध्ये वाटतो आहोत, त्याबद्दलची सुद्धा माहिती प्रेसला सुद्धा मी देतो आहोत। तर कृपया आपल्या अडीअडचणींकरता आमच्याकडे आपण या नियंत्रण कक्ष किंवा QRT संपर्क करावा, कुठल्याही परिस्थितीत आपण घराच्या बाहेर जाणं टाळावं। आणि हा जो संसर्ग जो वाढतो आहे त्याला रोखण्यापासून टाळावं। एवढं एक निश्चित सांगेल की हा संसर्ग यावेळेलासुद्धा बहुधा नागपूरच्या बाहेरूनच आलेला आहे, नागपूरमध्ये त्याचा उगम झालेला नाही। एवढं एकूण प्राप्त जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरून दिसून येतं।